ही आहे सॉलिड पॉलीकार्बोनेट शीटमधील शेड। याचा फ्रेमिंगचा व्हिडिओ मी तर टाकलेलाच आहे ॲक्च्युली। आज आपण शीट या ठिकाणी मारलेलं आहे, शीट इन्स्टॉल केलेलं आहे आपण ॲक्च्युली याच्यावरती। तर ते साईडला जे भिंतीच्या जरी आपण सिलिकॉन भरलेलं आहे बरोबर, आणि हे ॲल्युमिनियमची ही पट्टी आहे, या पट्टीला रबर आहे दोन्ही साईडने ब्लॅक कलरमध्ये। तर दोन शीटच्या जॉईंटवरती आपण ते पट्टी मारलेली आहे आणि पुढून असं बेंड आहे। तर आपण ह्याचा ते खालच्या बाजूने तुम्हाला कसा व्ह्यू आहे ते दाखवतो। टॉप व्ह्यू तुम्ही बघितलेला आहे, हे आहे इनसाइड व्ह्यू। आपण बघू शकता यामध्ये सनलाईट कशा प्रकारे येत आहे, अतिशय सुंदर प्रकारे सनलाईट या ठिकाणी येत आहे, अजिबात अंधार कुठेच होत नाही। हा व्हिडिओच बनवतोय। आणि हे बघा फ्रेमिंग, हे बेंड कशा प्रकारे झालं आहे, एकदम असा रिच लुक आलेला आहे शेडला ॲक्च्युली। हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे, आणि या ठिकाणी फिनिशिंग बघू शकता तुम्ही। प्रॉपरली आपण ॲल्युमिनियमची पट्टी या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे। आणि पूर्ण हँगिंग शेड आहे, कुठे ह्याला सपोर्ट नाही आहे, काय नाही आहे, भिंतीवरती पूर्ण हँग आहे बुलेट फास्टनरने। हे पॉलीकार्बोनेट क्यू यूज करना, तो पॉलीकार्बोनेट यूज करने की वजह से नीचे धूप नहीं आती, हीट नहीं होता, टेम्परेचर 50 डिग्री सेल्सियस टेम्परेचर जो रहेगा एटमॉस्फेयर में तो नीचे 15 या 20% ही नीचे आता है। और दूसरी बात है सनलाइट आता है, और एक बात है कि अपना जो लुक है घर का पूरा रिच लगता है। अभी ये देखो इधर जो बाकी के सब शेड है ये देखो, और ये हमारा देखो, टॉप से तो आपने देखा है, देखा ही ये शीट, ये पूरा शेड आपने टॉप से देखा ही। इसका कॉस्टिंग जो है शेड का, ये कॉस्टिंग जो पॉलीकार्बोनेट जो होता है इसमें, अभी जो हम देखो सिंपल में करने जाएंगे हम तो 250 से इसका चालू होता है, 250 रुपये पर स्क्वायर फुट। लेकिन ये जो है ये सबसे रिच वाला है, ये 650 रुपये पर स्क्वायर फुट से करना पड़ता है, क्योंकि इसका जो सीट है ये है पूरा टेपर ग्लास वाला। ये 250 से 300 रुपये स्क्वायर फुट में ये सीट अपने को मिलता है। और उसके बाद ये फ्रेमिंग का और वो पाउडर कोटिंग का और फिर वो इंस्टॉलेशन का वो सब जो खर्चा है ऐसा मिला के ये 650 के आसपास जाता है।